नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चुलीवरची खीर ही कविता गायन करणार आहोत. कवितेची चाल वगैरे तुम्हाला लक्षात यायला हवी ना. चला तर मग कविता गायनाला सुरुवात करूया. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. काही केल्या खुलेना जरा सुद्धा हलेना. काही केल्या खुलेना जरा सुद्धा फुलेना. झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या काजाला ठसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल. मन आले भरू डोळे लागले झरू. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल. मन आले भरू डोळे लागले झरू. इथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. खीर थंड झाली वाटीत बसून आली. खीर थंड झाली वाटीत बसून आली. लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे. पण हा चार एक शब्द ऐकेर तर पुरी ती कसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. तिकडून ताई आली तिने युक्ती खेली. खिरीची नी पुरीची खूप गट्टी झाली. तिकडून ताई आली तिने युक्ती केली. खिरीची नी पुरीची खूप गट्टी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. धन्यवाद.